व्हायलाच पाहिजे ना ही एवढे समजी माणसं उघड्यावर टाकायची का त्यांना डोक्यावर आसरा नको त्यांच्या तुम्ही राहिले रे सगळे मुरदाडा सारखे बसून पण मी बाई आहे आई आहे माझी जिम्मेदारी मला माहिती आहे ती मी निभावून देणार अधिकाऱ्यानं हमी पत्र लिहून दिली तो तुम्ही मला माणसातल्या चांगुलपणाबद्दल खात्री आहे माणुसकीवर विश्वास आहे माझा विचारते कोण तुमच्या विश्वासाला किती वर्ष सरकारी नोकरीत आहात एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला माइंड युअर लँग्वेज सभ्यतेने बोला माझ्याशी शिकवा आम्हाला शिकवा तुम्ही आता तुमचा रिपोर्ट आलेलाच नाही माझ्या त्या दिवशी मी माझी फाईल घेऊन आलो होतो मेहरबानी केलीत माझ्यावर तुम्हाला मी थांबायला सांगितलं होतं चार पर्यंत मी थांबलो होतो दुसरी मेहरबानी केलीत माझ्यावर खूप काम असतात आम्हाला इथं एकच प्रकरण नाहीये तुमचं ती फाईल पुन्हा इथं आणून द्यायची जबाबदारी तुमची नाही का ही ती फाईल बघतो हे काय रिपोर्ट कसले हे तिथे माझ्याबरोबर जे काम करतात ना त्याचे रिपोर्ट तुम्ही काम करता का कथा कादंबरी लिहित हो आता यांच्या आयुष्याशी आम्हाला काय देणं घेणे त्यांचं जगणं दुखणं खुपणं उठणं बसणं जेवणं काय देणं घेणे काही देणं घेणं नाही काही नाही अहो सरकारनं त्यांच्यावर पैसा लावलाय रोजगार मिळावा म्हणून ही योजना काढली रस्ता बांधताना त्यांना त्यात गेली ती योजना फक्त आकडेवारी द्या मला कामापुरतं काम ठेवा सांगून ठेवतोय मी तुम्हाला आम्हाला त्यांच्या आयुष्याशी पर्सनल गोष्टींशी काहीही देणं घेणं नाही मी सिव्हिल इंजिनियर असताना गोराख्यासारखं माझ्याकडनं काम करून घेता मी माझी जबाबदारी पार पाडतोय तर माझ्यावरती तुम्ही मेहरबानी करताय का तुम्ही डिपार्टमेंटवर
ड्यूटी आता हे बघा हे बघा तुम्ही डिपार्टमेंटच्या कामात ढवळाढवळ करू नका मेमो द्यावा लागेल तुम्हाला तुम्हाला मेमो द्यावा लागेल अशी वेळ आणू नका आमच्यावर हे बघा तुम्ही जाऊ शकता एक मिनिट माझी राणीची सोय आणि माझी जीप हॅलो हा बोल काय
तुम्ही? नाही, राहू दे तुमचा. मी गरम करून आणू. नाही नको, भूक नाही मला, झोपे मी. उपाशी? हो मला सवय. ठीक आहे. आणि हा हा ग्रामोफोन तुम्ही दुसऱ्या खोलीत घेऊन गेलं तरी चालेल मला. राधा बोलत नाही पण ती मुखी नाहीये. तिचे डोळे बोलतात. जन्माची कहाणी सांगायची त्यांना. काहीतरी टच्च भरलंय, फुटून बाहेर येऊ पाहतंय. या झऱ्याचं कारण जर उडालंच तर ते झेलता यायला हवं. ती कहाणी ऐकायला हवी, समजून घ्यायला हवी. देण्यासारखं आपल्याकडं काहीच नाहीये. या वैराण एकल्या जन्मासाठी काही क्षण वेचता आले, एखादी आठवण बांधता आली गाठीशी तर